सुमारे 3.5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी निलेश झिंबल याचा जामीन अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी नामंजूर केला. कलबुर्गी येथे वास्तव्यात असणारे श्रीशेल बसवण्णप्पा हद्दीमणी सध्या राहणार जॉर्जिया अमेरिका यांची सरकारी जमीन कमी किमतीमध्ये घेऊन देतो अशी बतावणी करून सुमारे 3.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी झिंबल याचा देखील सक्रिय सहभाग असल्याबाबत तपास अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यामुळे आरोपीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. मूळ फिर्यादीचे कुलमुक्त्याधारक रेवन सिद्ध इप्परगीतर्फे जामीन अर्जास तीव्र हरकत दाखल करण्यात आली. या सुनावणीच्या वेळी सरकार पक्ष व मूळ फिर्यादीच्या वतीने सदर प्रकरणातील फिर्यादीच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबतचे कागदोपत्री पुरावा दाखल करून आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याबाबतचे पुरावे कोर्टासमोर सादर करून आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने आरोपी निलेश झिंबल याचा जामीन अर्ज नामंजूर केला. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शशांक सावळे, सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले.